नमस्कार, मी इतिहास अभ्यासक डॉक्टर सचिन पोवार। शिवछत्रपतींचे शिलेदार या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। तानाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटात सिंहगडावरून राजगडाच्या रोखाने रोखलेली नागिन नावाची एक आजरस्त तोफ दाखवण्यात आली आहे, जी निकामी करण्याच्या नादात तानाजीचा एक हात जायबंदी होतो असा प्रसंग या चित्रपटात दाखवण्यात आला आहे। मुळातच या प्रसंगाला ऐतिहासिक आधार नाही। शिवकालीन तोफांची मारक क्षमता जास्त नव्हती। सिंहगड ते राजगड हे अंतर 34 किलोमीटर इतके आहे। सिंहगडावरून तोफेचे गोळे दागल्यानंतर 34 किलोमीटरचे अंतर पार करून ते राजगडावर जाऊन पडण्याची सुतराम शक्यता नव्हती। पन्हाळ्याच्या वेड्याप्रसंगी सिद्दी जोहरच्या तोफेचे गोळे पन्हाळ्याच्या पायथ्यापासून किल्ल्याच्या तटापर्यंत पोहोचत नव्हते। म्हणून सिद्दी जोहरने राजापूरकर इंग्रजांच्याकडून लांब पल्ल्याच्या तोफा मागवल्या, पण या तोफेंचे गोळेही पन्हाळगडच्या तटापर्यंत पोहोचू शकले नाहीत। तानाजीचा हात नागिन नावाची कोणतीही तोफ निकामी करताना जायबंदी झाला नव्हता, तर उदयभानाशी दोन हात करताना त्याच्या डाव्या हातातील ढाल फुटली होती। ऐनवेळी दुसरी ढाल मिळण्याची शक्यता नव्हती। तेव्हा तानाजीने आपल्या कमरेचा शेला सोडून तो हाताला गुंडाळला होता आणि त्यावर तो उदयभानच्या समशेरीची वार झेलत होता। पण अशी हातगाईची लढाई सुरू असताना देखील तानाजीचा हात तुटल्याचा उल्लेख कुठल्याही शिवकालीन साधनात आढळत नाही। हा इतिहास असता सिनेमॅटिक लिबर्टीचा स्वेअरपणे गैरवापर करून या चित्रपटात वास्तव इतिहासाची मोठी तोडफोड केली आहे। तानाजी या चित्रपटामुळे तानाजीचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोचले या गोष्टीचा आनंद तुमच्याप्रमाणे मलाही आहे। पण सत्य इतिहास तुम्हा लोकांच्या समोर यावा या हेतूने हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे। यामध्ये व्यक्तिगतरित्या कोणाचीही भावना दुखवण्याचा माझा उद्देश नाही। नरवीर तानाजीविषयी विस्तृत माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर कॉन्टिनेंटल प्रकाशन पुणे यांच्याकडून प्रकाशित झालेले शिवछत्रपतींचे शिलेदार हे माझे पुस्तक आपण अवश्य वाचावे। याशिवाय शिवछत्रपतींच्या मावळ्यांच्याविषयी नवीन नवीन माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आपण विसरू नये। आता अधिक काय बोलावे।